इकडे परतूर मंठा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बबनराव लोणीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी परतूर मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी काय म्हटलंय पाहूयात. भाऊ, आज तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, कशा पद्धतीनं वातावरण आहे, कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो? मी आता परतूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, रॅलीमध्ये आलेले आहेत. युतीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मी आत्ता एवढ्यामध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे. 50,000 जास्त मतानं मी निवडून येईन, कारण संघटन मजबूत आहे. महायुतीचे सगळे घटक पक्ष आमच्यासोबत आहेत. जालना जिल्ह्यातल्या 5 पैकी 5 जागा भाजप शिवसेनेच्या निवडून येणार आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या 250 जागा निवडून येतील. अशा प्रकारचं वातावरण मतदारसंघात आहे, जालना जिल्ह्यात आहे आणि राज्यभरामध्ये आहे. विक्रमी मतानं आमचे 250 उमेदवार आमदार महायुतीचे निवडून येणार आहे.